कोट्यवधी रुपयांच्या कमाईसाठी भाजपचे काही नेते आणि महापालिकेतील नगरसेवक मिळून आता कोणत्याही थराला जात आहेत. करदात्यांच्या पैशावर म्हणजे महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकतात हे उघड उघड दिसतं. लोकांची गरज नसताना ती गरज आहे असं दाखवलं जातं. फडतूस कामांसाठी कनिष्ठ अभियंता सुद्धा पुरेसा असताना टक्केवारी काढण्यासाठी स्वतंत्र सल्लागार नावाचा तज्ज्ञ नेमला जातो. कागद रंगवतात, योजना तयार करतात, अंदाजपत्रकामध्ये तरतूद होते आणि पैशाचा फडशा पाडला जातो. अगदी रितसर होतं सर्व. लोक उघड्या डोळ्यांनी हे पाहतात पण एकही मायकालाल पुढे येत नाही. त्यामुळे चोर सुसाट असतात, निगरगट्ट होतात आणि दुपटीनं लूट करतात. शहरातील चौफेर सुरू असलेली फुटपाथची कामं हे त्याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 1.5 वर्षापासून अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार फुटपाथ ही संकल्पना अगदी जोमात आहे. रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांची सर्वात मोठी गरज म्हणून ही कामं सुरू आहेत. 40 ते 60 फूट रस्त्यावर दोन्ही बाजूला 10 ते 15 फूट रुंदीचे फुटपाथ बांधले आहेत. त्याची खरोखर गरज आहे का ते पाहिलं जात नाही आणि त्यातून रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. प्रशस्त रस्त्यांचं बोळकण झाल्याचं अनेक दाखले आहेत. अर्बन स्ट्रीट योजनेतील या फुटपाथमुळे अनेक मोठे मोठे रस्ते सुद्धा चिंचोळे बनले. निव्वळ नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या टक्केवारीसाठी रस्त्यांचा अक्षरशः गळा घोटण्याचं काम आजही वेगात सुरू आहे. लोकांची गरज नाही तर गैरसोय होतीये. सामान्य जनता कुजबूज करते पण उठाव करत नाही. सुशोभीकरणाच्या नावाखाली ही कामे रेटून नेली जातात. सल्लागार नावाची जमात हे चुकीचे सल्ले देऊन आज पूर्ण शहराची वाट लावतीये. लोकांनी रस्त्यावर येऊन ही भंकस कामे थांबवली पाहिजे, अन्यथा जागोजागी वाहतुकीचा खोळंबा आज दिसतोच. रोजच्या किरकोळ अपघातांचं प्रमाण वाढलंय. तमाम जनता, वाहन चालक, वाहतूक पोलीस हे सगळेच या फुटपाथमुळे त्रासलेले असताना कोणाच्या हट्टापायी ही कामं सुरू आहेत याचा आता लोकांनी शोध घ्यायला हवा. करदात्यांच्या पैशाची निव्वळ उधळपट्टी आहे. महापालिका आयुक्तांनी तात्काळ दखल घेऊन ही चुकीची कामं बंद करावीत, अन्यथा पोलीस आयुक्तांनी आता त्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि बंदोबस्त करावा. भाजपचे एक नगरसेवक तुषार कामटे यांनी याच विषयावर ऑक्टोबरमध्ये एक लेखी तक्रार आयुक्त राजेश पाटलांकडे केली होती. महापालिकेच्या BRTS विभागाने राजीव गांधी पोल ते जगताप डेअरी चौकापर्यंत अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार फुटपाथ रुंदीकरणाचं काम हाती घेतलं. 2 किलोमीटर फुटपाथवर तब्बल 38 कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आणि विशेषतः भाजप आमदारांच्या नातेवाईकांना हा उपठेका दिला. नातेवाईकांना पोहोचण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम सुरू आहे असा अत्यंत खळबळजनक आरोप नगरसेवक कामठे यांनी केला. फुटपाथचं रुंदीकरण केल्यानं रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडीचा नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यामुळे त्या फुटपाथला सोन्याचा मुलामा लावणार का असा रोखठोक सवालही नगरसेवक तुषार कामठे यांनी उपस्थित करत पक्षाला घरचा आहेर दिला. कामठे यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली गेली. प्रशासन जागचंही हल्लं नाही आणि अशाच पद्धतीनं भोसरी उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूला धावडे वस्ती अंकुशराव लांडगे नाट्यगृहापर्यंत आणि स्मशानाच्या रस्त्यावर फुटपाथ बांधल्यानं भोसरीकर जाम वैतागलाय. आता रोज वाहतूक खोळंबा होता, अक्षरशः वाहतुकीचा बट्ट्याबोळ होतोय. आकुर्डी DY पाटील कॉलेज रस्त्याच्या दुतर्फा हे फुटपाथ केल्यानं सायंकाळी वाहतूक जाम असते. वालेकरवाडी चिंतामणी चौक ते चिंतामणी मंदिर दरम्यान असलेल्या फुटपाथवर आता टपऱ्या उभा करण्याचा काही नगरसेवकांचा धंदा सुरू आहे. आकुर्डी रेल्वे स्टेशन बाहेरच्या रस्त्यावरचं चित्र हे भयंकर आहे. काही नगरसेवक गुंडांनी मोकळ्या जागेसह फुटपाथ ताब्यात घेऊन पथारी, टपऱ्या, दुकाने थाटली आहेत. वाकड फाटा ते कसपटे वस्ती रस्ता, कायवडी फाटा ते MM शाळा, नवी सांगवी, जुनी सांगवी, मोहन नगर, पिंपे गुरव, संपूर्ण अशाच पद्धतीनं समस्याग्रस्त आहे. सायंकाळी लोक खरेदीसाठी बाहेर पडतात आणि त्यावेळी भाजी मंडई, मासे विक्रेते, वडापावच्या हातगाड्यांनी फुटपाथ गजबजून जातो. महापालिकेचं अतिक्रमण पथक आले की किरकोळ कारवाई करते आणि तासभरामध्ये परिस्थिती जैसे थे होते. महापालिका या विषयावर लक्ष घालत नसेल तर आता वाहतुकीची समस्या विचारात घेऊन पोलीस आयुक्तांनीच यावर लोकांची बाजू विचारात घेऊन कारवाई करावी.